नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याचा मोठा अंदाज, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता, त्यामुळे मान्सून 8 ऑक्टोबर मुंबईत येणार माघार। मित्रांनो, मुंबईसह महाराष्ट्राला झोडपून काढणारा पाऊस आता शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत असून हवामान खात्याचा नवीनच वेळापत्रकानुसार येत्या 8 ऑक्टोबर रोजी मान्सून मुंबईत परतीचा प्रवास सुरू करणार आहेत। मित्रांनो, सर्वात अगोदर 8 ऑक्टोबर रोजी मान्सून मुंबईतून परतीचा प्रवास सुरू करणार आहे। हवामान खात्याने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबाबत वेळापत्रक जाहीर केले आहे। तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे परतीच्या पावसाचे वेळापत्रकावर परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असतानाच कोकणात पश्चिम विदर्भातील येते 2 ते 3 दिवसात दक्षिण कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल। उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल। दरम्यान शनिवारी दिवसभर मुंबईत पावसाने चांगला मुक्काम ठोकला होता। सकाळपासूनच सुरू झाली रिमझिम, सायंकाळपर्यंत कायम होती। व मित्रांनो, आता मान्सून कधी झाला दाखल आपण ते बघणार आहोत। अंदमानमध्ये 17 मे, केरळमध्ये 1 जून, 14 जून रोजी मुंबई महाराष्ट्र, 26 जून संपूर्ण देश व्यापला होता। आता परतीच्या पावसाला ऑक्टोबर महिन्यात कोल्हापूर 11 तारीख, सातारा 9 तारीख, पुणे 11 तारीख, मुंबई 8 तारीख, अहमदनगर 8 तारीख, जळगाव 6 तारीख, नागपूर 6 तारीख। मान्सून 8 ऑक्टोबरला असा माघार घेणार आहे। 1901, 1940, 149 ठिकाणून गोळ्या करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मान्सून दाखल होण्याच्या परतीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत। गेल्या काही वर्षापासून मान्सूनचे आगमन त्याचा वर्षा परतीचा प्रवास यात बदल होत आहे, त्यामुळे मान्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे। त्यानुसार हवामान खात्याने 1961 ते 2019 दरम्यान 58 वर्षाच्या मान्सूनचा अभ्यास केला। 1971 ते 2019 दरम्यानच्या 48 वर्षाच्या काळातील मान्सूनचे आगमन परतीच्या प्रवास या आधारावर त्याच्या आगमन परतीचा प्रवास यात काही बदल करून यापूर्वीच्या तारखेचे वेळापत्रक बदलण्यात आले।